सभापती महोदय, बाब क्रमांक 3 मध्ये सायबर गुन्हे प्रयोगशाळेसाठी, त्याचबरोबर बाब क्रमांक 4 मध्ये पोलिसांच्या इमारतीसाठी बांधकामासाठी व बाब क्रमांक 5 मध्ये मंजूर अनुदानापेक्षा अपेक्षित अधिक खर्च या सर्वांसाठी पैशाची तरतूद ॲडिशनल डिमांड पुरवणी मागणी या ठिकाणी झालेली आहे. सभापती महोदय, आत्ताच मुख्यमंत्री महोदयांचं भाषण या ठिकाणी झालं आणि त्यातमध्ये त्यांनी राज्य हा कसं उत्तम चाललेला आहे, रोजगार, शिक्षण, अन्य सर्व इंडस्ट्रीज, कायदा सुव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर या बाबतीतलं त्यांनी या ठिकाणी आपला मत या ठिकाणी मांडलं, रिप्लाय दिलं आहे. सभापती महोदय, कोणत्याही इन्व्हेस्टमेंटसाठी शहरामध्ये अन्य इन्व्हेस्टमेंटसाठी, राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी सभापतीमध्ये राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणं हे अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं असतो. सभापतीमध्ये वेगवेगळ्या वृत्त माध्यमातून, टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण बघतात, मी या ठिकाणी फक्त उदाहरण देतोय की देशाच्या धर्तीवर, जगाच्या धर्तीवर असे काही देश आहेत ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कशी अत्यंत रीते ठेवली जाते ते जगाच्या धर्तीवरती एक उदाहरण आहे. सभापती महोदय, मी फक्त एक उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छितो की मिडिल ईस्टचं सौदी अरेबिया ज्या ठिकाणी करोडोच्या संख्येने, लाखो नाही पाटील साहेब, करोडोच्या संख्येने वर्षभरात तीर्थयात्रेसाठी लोक जात असतात. फक्त एकच उदाहरण देतोय मी की कायदा सुव्यवस्था कशी असायला पाहिजे आणि त्याचे परिणाम काय होतात. तर सौदी अरेबियाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सौदी अरेबियाला लोक तीर्थयात्रेसाठी कशाला जातात, करोडोच्या संख्येने वर्षभरात त्या ठिकाणी लोक तीर्थयात्रेसाठी जात असतात सभापती महोदय. आणि नमाजाची वेळ झाली तर लोक आपली दुकानं मोकळी, ओपन सोडून जातात, उघडी. करोडच्या संख्येने त्या ठिकाणी जगभरातली माणसं जात असताना त्या ठिकाणी आजवर कधी कोणाचं लगेज चोरी झालं, पासपोर्ट चोरी झालं, दुकानाचं सामान चोरी झालं, घरातले हातातले घड्याळ कोणी काढली, चेन स्नॅचिंग झाली, बलात्कार झाला, महिलांवरती अत्याचार झाला, मुलींचं अपहरण झालं, अशी एकही बाब आजवर मला तरी कुठेतरी वाचण्यात आलेली नाही किंवा ऐकू आलेली नाही. कायदा कोणाचाही असू द्या, कायदा कोणाचा असू द्या, मत इथे असं आहे की कायदा सुव्यवस्था कशी असायला पाहिजे. तर का असं आहे, तर कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी त्या ठिकाणी होत असते. गुन्हा झालं, आरोपी पकडला गेलं तर त्यावर न्यायपालिका जी काय त्यांची पद्धत असेल त्याच्यावरचा निकाल लवकरात लवकर लागतो, तातडीने लागतो. आणि याच भीतीपोटी सभापती महोदय, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र 11, 11.5, 12 कोटीच्या सुमारातची लोकवस्तीमध्ये आपण जर विचार केलं की आपल्याला 2.5-3 लाख पोलीस दलांमध्ये सगळं काही संरक्षण व्यवस्थित होईल, हे काही शक्य नाही. हे कधी शक्य होईल, जेव्हा गुन्हा करणाऱ्यांना कायद्याची भीती राहील की आम्ही गुन्हा केलं तर पकडला जाऊ आणि पकडल्यानंतर ताबडतोब आम्हाला त्या ठिकाणी त्याची शिक्षा भोगायला लागेल. सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये या मागील 1.5 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर महिलावरचे अत्याचार वाढले, मुलांचे अपहरण वाढले. मी फक्त मुलांच्या अपहरणचा आकडा जर आपल्याला दिला तर आश्चर्य वाटतं का मने. वर्ष 2014 साली 62 अपहरण होते आणि 2015 साली 166 मुलांचं अपहरण झालं, मुलांनी मुलींचं. बलात्कारच्या केसेसमध्ये वाढ झाली, मुला मुलींच्यावर अत्याचाराच्या केसेसमध्ये वाढ झाली. ओव्हरऑल पाटील साहेब, क्राईम रेट आपला वाढला, ओव्हरऑल आपला क्राईम रेट राज्याचा वाढला. का वाढलं तर शासनाचा वचक नाही, पोलिसांचा बदली
एपीआय पासून हवालदार पासून तर डीजी पर्यंत म्हणा की सीपी पर्यंत म्हणा की डीवायएसपी पर्यंत म्हणा, 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये 1.5 वर्षामध्ये विचारला गेला तर म्हणतात की आमची बदली तर कधी होऊ शकते. याचा अर्थ काय, म्हणजे नगरपालिकेमध्ये एखाद्याचा वॉर्ड उद्या पुढच्या टर्मला आरक्षण होणार आहे म्हणून तो तिथे निवडून आलेला लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नाही हे आपल्याला सामाजिक जीवनामध्ये दिसते. त्याच पद्धतीने लोक ग्रह खाता सुद्धा चाललेला आहे सभापती महोदय. सभापती महोदय तितकंच नाही तर मागील वर्षभरामध्ये 6 महिला पोलीस 163 पोलीस पोलिसांचा वर्षभरात मुंबई पोलीसमधला कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी 2 जणांनी आत्महत्या केली तर 7 जणांनी आत्महत्या केली, 2 जणांची हत्या झाली, 36 हृदयविकाराने मृत्यू पडले आणि अन्य आजाराने 35 लोक मृत्युमुखी पडले. बागवरच बोलतोय, कायदा सुव्यवस्थेवरच बोलतोय, ज्या आपण पूरक मागणी मागितलेली आहे त्यावरच बोलतोय. सभापती महोदय, ही जी रक्कम इथे आपण म्हटलेली आहे, पोलीस स्टेशन बनवण्यासाठी असेल, घर बनवण्यासाठी असेल, त्याच्यावरच बोलतोय की कायदा सुव्यवस्था ठेवायचा असेल तर ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेची धडक असायला पाहिजे, आपल्याकडे लिमिटेड फोर्स आहे, तुम्ही लोक पोलिसांची भरती पण थांबवलेली आहे, 60,000 पोलीस दल मध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तरी आपण त्याची भरती बंद केलेली आहे आणि त्यामुळे क्राईम रेट वाढला आहे का, वेकन्सीज त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे वाढलेला आहे का. सभापती महोदय, नागपूर ज्या शहरातनं ज्या जिल्ह्यातनं मुख्यमंत्री साहेब येतात तिथला कारागृह गेस्ट हाऊस सारखा झालेला आहे, आरोपींना वाटतेल त्या सुखसोयी त्या ठिकाणी पुरवली जात आहे, अशा प्रकारे कारागृहाची परिस्थिती आहे. सभापती महोदय, राज्यात कधी घडलं नाही, नागपूर शहरातनं 5 आरोपी पळून गेले, 5 लोक पकडले गेले ती नंतरची बाब आहे, याचा अर्थ काय तुम्ही सगळ्यांना पळवणार आणि नंतर पकडणार, हे कायदा सुव्यवस्थेचा ही परिस्थिती आहे. नागपूर मधनं कारागृहातनं 5 आरोपी कैदी पळून गेले. सभापती महोदय.